सध्या बाजारामध्ये स्वीट कॉर्न म्हणजेच गोड मक्याचं कणीस खूप छान मिळतं, एकदम ताजं ताजं मिळतं आणि बऱ्याच वेळा आपण घरी घेऊन येत असतो. पण याच्या फारशा रेसिपी आपण बनवत नाही किंवा बऱ्याच वेळा ते नुसतं भाजून खायला किंवा उकडून खायला आपल्याला आवडतं. मागे एकदा मी यापासून भजे कसे बनवायचे याची रेसिपी शेअर केली होती, तर आज आपण भाजी याची बनवणार आहोत म्हणजेच स्वीट कॉर्न ग्रेव्ही आपण बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे मी मक्याची कणसं घेतलेली आहेत, वरची साल काढून टाकायची आहे आणि त्यानंतर इथे मी कुकरमध्ये थोडंसं पाणी मीठ घालून ही जी कणसं आहेत ती आता उकडवून घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल एवढ्या कणसाची तू भाजी करतेस का, तर नाही, उकडून ठेवलेली जी कणसं आहेत ती खायला खूप छान लागतात आणि त्यामुळे मी सगळीच एकत्र घातलेली आहे. भाजीसाठी साधारणतः 1 ते 1.5 कणीस आपल्याला पुरेसं होतं. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं शिजलेलं आहे, साधारणतः 2 शिट्ट्या दिल्या तरी इनफ होतात. आणि इथे मी बघा मुलांना थोडंसं खायला देते, बटर आणि थोडासा पेरी पेरी मसाला वगैरे लावून दिला की मुलंसुद्धा आवडीनं खातात. तर उकडून खायला मलाही आवडतं, नुसतंसुद्धा खूप छान लागतं. मीठ थोडंसं पाण्यामध्ये घालताना थोडंसं जास्त घाला, ज्यामुळे सगळ्या कणसांमध्ये छान अशी चव जाते. तर आता इथे मी याची तयार करणार आहे भाजी किंवा ग्रेव्ही आपण म्हणू शकतो. आणि उकडल्यानंतर एका कणसाची जी लाईन असते दाण्यांची, ती एकदा काढली की बाकीचे दाणे काढायला खूप सोपं जातं आणि त्यामुळे मी इथे सगळी जी मक्याच्या कणसाची दाणे आहेत ते काढून घेत आहे, कारण आपण ग्रेव्हीमध्ये हे वापरणार आहोत. जर तुम्ही आधी दाणे काढून नंतर उकडले तरीही ते चालतात, दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. परंतु आता मी इथे उकडून दाणे काढून घेत आहे आणि साधारणतः 1 ते 1.5 मक्याचं कणीस आपण इथे या ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत. तर आता इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि यामध्ये थोडंसं तेल मी घालणार आहे आणि थोडंसं बटर, अगदी अर्धा अर्धा चमचा आपल्याला तेल आणि बटर घालायचं आहे. आणि हे उकडलेले जे दाणे आहेत त्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही नुसतं बटरमध्ये परतलं तरीही चालतं, कारण याला खूप छान अशी टेस्ट येते. आणि थोडीशी कसुरी मेथी हातावर कुसकरून आपल्याला यावर घालायची आहे, याने आणखीन याची टेस्ट जी आहे ती एनहान्स होते. तर हे चांगलं आपल्याला काय करायचं आहे, परतवून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण ग्रेव्हीमध्ये याला घालणार आहोत. तसे हे ऑलरेडी आपण उकडून घेतलेले आहेत, त्यामुळे आता याला फार काही शिजवायची गरज नाही आहे. फक्त थोडासा परतून घेतल्यामुळे त्याची जी टेस्ट आहे बटर घातल्यामुळे आणखीन छान होते. तर आता हे सगळं मी काढून घेतलेलं आहे एका बोलमध्ये आणि आता त्याच कढईमध्ये आपण घालणार आहोत तेल. आणि तेल साधारणतः 2 टेबलस्पून तेल इथे आपल्याला घालायचं आहे. त्यानंतर तेलामध्ये जिरे घालायचे आहेत आणि जो तमालपत्र असतो तो तमालपत्र आपण घातलेला आहे. बारीक चिरलेला साधारणतः 2 मीडियम साईजचे इथे मी कांदे घेतलेले आहेत, किंवा एक मोठा कांदासुद्धा तुम्ही वापरू शकता. बारीक चिरून घ्यायचा आहे आणि चांगला गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ घाला म्हणजे कांदा जो आहे तो लवकर परतला जातो. तर आता हा कांदा चांगला गुलाबी रंगावर आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि मसाला परतण्याचं काम थोडंसं पेशन्स देऊन केलं की ती आपली ग्रेव्हीसुद्धा खूप छान होते. आता कांदा गुलाबी रंगावर छान परतला की यामध्ये 1 टेबलस्पून एवढी आलं लसूण पेस्ट मी घालणार आहे. आलं आणि लसूण चांगलं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि ती पेस्ट आपण यामध्ये घालणार आहोत साधारणतः 1 टेबलस्पून. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या स्लिट करून घातलेल्या आहेत आणि 2 टोमॅटो घातलेले आहेत मीडियम साईजचे, ते आपल्याला चांगले बारीक कट करून घ्यायचे आहेत किंवा चॉप करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे आपल्याला ते ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत. आता ऑलरेडी आपण यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर अगदी थोडंसं पुन्हा एकदा टोमॅटो परतवण्यासाठी मीठ घालू शकता. तर हा मसाला आता आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपल्या ग्रेव्हीचं टेक्स्चर छान येतं. आता हे दोन्ही चांगले परतले की यामध्ये 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून धना पावडर, 1/2 टेबलस्पून गरम मसाला, 1/2 टीस्पून जिरा पावडर घालायची आहे आणि त्यानंतर थोडंसं गरम पाणी घालून हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे किंवा परतवून घ्यायचं आहे. जेव्हा आपण मसाले घालतो तेव्हा पाणी नक्की घाला, ज्यामुळे मसाले जे आहेत ते खाली जळत नाहीत. त्यानंतर इथे मी थोडंसं मीठ घालणार आहे मसाल्यापुरतं, कारण आपण थोडंसं आधी कांद्यावरसुद्धा घातलं होतं आणि त्यानंतर आता मसाल्यावर घातलेलं आहे. आता यामध्ये मी स्वीट कॉर्न घालणार आहे आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं असं परतवून घ्यायचं आहे, ज्यामुळे सगळा जो मसाला आहे तो स्वीट कॉर्न ग्रेव्हीमध्ये किंवा स्वीट कॉर्नमध्ये छान असा मुरेल.
तर यानंतर 2 ते 3 गोष्टी मी यामध्ये ॲड करणार आहे, ज्या अगदी ऑप्शनल आहेत. तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर स्किप करा, परंतु याने एकदम रॉयल रिच टेस्ट येते. तर सगळ्यात आधी पहिली म्हणजे मिल्क पावडर मी 1 टेबलस्पून यामध्ये घालते आहे. याने आपल्या ग्रेव्हीला खूप छान दाटसरपणा येतो. बऱ्याच वेळा आपण फ्रेश क्रीम घालत असतो, तर फ्रेश क्रीम आपल्या घरी अवेलेबल नसते. जर तुमच्याकडे असेल दुधाची साय जमवलेली, तर चांगली फेटून तुम्ही याऐवजी घालू शकता. त्यानंतर अगदी थोडंसं 1 टेबलस्पून पनीर मी किसून घेतले आहे. आता माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी घातलेलं आहे, अदरवाईज तुम्ही नाही घातलं तरीही चालेल, परंतु असेल तर नक्की घाला. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे चीज. जो अमूलचा चीज क्यूब मिळतो तो किसून घातलेला आहे, ज्यामुळे छान अशी चीजी टेस्ट येते. कारण स्वीटकॉर्नला चीजचं कॉम्बिनेशन खूप छान जातं, आणि त्यामुळे चीज घालून या ग्रेव्हीची टेस्ट आणखीन दुप्पट होते. आता थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर आपल्याला घालायची आहे, आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे. थोडंसं अगदी वरून बटर घालणार आहे, आणि ही ग्रेव्ही आपली आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. खूपच टेस्टी आहे. बऱ्याच वेळा आपण स्वीटकॉर्नचे स्नॅक पदार्थ बनवतो, परंतु ग्रेव्ही तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते. राईसबरोबर, नानबरोबर, चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. तांदळाची भाकरीसुद्धा याच्याबरोबर खूप छान लागेल. तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा, आणि आवडल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका की ही ग्रेव्ही तुम्हाला कशी वाटली. आणखीन कोणते कोणते पदार्थ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा. तर मस्त कोथिंबीर पेरून आणि थोडंसं चीज वरून टाकून आपली ग्रेव्ही इथे रेडी झालेली आहे. तर मी आज तिला सर्व्ह केलेली आहे नान बरोबर. नानची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. हे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे मी नान बनवले होते, तर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपीसोबत. पण तोपर्यंत आपल्या प्राजक्तास किचन .com फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पेजला लाईक करा. भेटूयात एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.